आता माझ्यासोबत आहे सुरुची अडारकर. खरं तर सुरुची आहे हे सांगावं लागेल, कारण आजवर ज्या पद्धतीच्या रोलमध्ये तिला पाहिलं आहे आणि आज ज्या रोलमध्ये तिला बघतो ज्या लुकमध्ये पाहतो ते खूप वेगळं आहे. सुरुची खरं तर गोड सुरुची आम्हाला आमच्यासमोर नेहमीच आली आहे आणि आज हे काहीतरी वेगळं, अगदी डोळे पण निळे झालेत. काय काय आहे नेमकं हे? खरं तर हा एक खूप चॅलेंजिंग आणि वेगळा रोल आहे माझ्यासाठी, कारण आत्तापर्यंत मी ज्या भूमिका केल्या आहेत, तुमच्यासमोर ज्या भूमिका घेऊन आले, त्या फार साध्या, सोप्या, सरळ, एक हाऊसवाईफ किंवा एक काम करणारी मुलगी, मग एक टीचर असो ती किंवा जर्नलिस्ट असो, अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून मी आले. पण ही एक वेगळी भूमिका करते मी आता. आय थिंक ह्या गेटअपवरून आणि डोळ्यांवरून तर लक्षात आलंच असेल, पण ज्यांना नसेल आलं त्यांच्यासाठी सांगते की हा मी एक नागिणीचा रोल करते आहे आणि माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे, कारण डेली सोपमध्ये काहीतरी वेगळं करायला मिळणं हे मला असं वाटतं की आजपर्यंत आय एम व्हेरी ब्लेस्ड की वेगवेगळ्या भूमिका मी करू शकले, पण ही त्याहूनही अजून एक वेगळी भूमिका घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे, त्यामुळे डेफिनेटली ही चॅलेंजिंग आहे. पण तू विचारलंस का निर्मात्याने की माझा विचार का करता तुम्ही या भूमिकेसाठी? कारण आजवरची तुझी इमेज ज्या पद्धतीनं लोकांनी तुला ॲक्सेप्ट केलं आहे ते सगळं पाहता, आता थेट नागिन म्हणजे जरा पचायला जड जात आहे. हो, मला खरं तर हा विचार आला होता की ह्या रोलसाठी मी हो म्हटलं आहे, पण कितपत सगळे ॲक्सेप्ट करतील, कितपत मी या रोलला जस्टिस देऊ शकेन, कारण आजपर्यंतच्या माझ्या भूमिका फार वेगळ्या होत्या. पण अर्थात आपण म्हणू तसं टीमवर्क असतं इथे, त्यामुळे सगळ्या गोष्टींचा भान ठेवलं गेलं आणि मराठीत आपण जर नागिण साकारतो तर कपड्यांच्या अनुषंगाने ती कशी असेल किंवा ती जनरल ती कुठपर्यंत कशा गोष्टी करेल, या सगळ्या गोष्टींचं चा आढावा घेतला गेला, लक्षात ठेवलं गेलं आणि त्याप्रमाणे कॉस्ट्युम्स डिझाईन केले, त्याप्रमाणे ती व्यक्तिरेखा डिझाईन केलेली आहे. आणि सगळ्यात उपर मी एवढंच सांगेन की मला असं वाटतं आजपर्यंत मायबाप प्रेक्षकांनी कायम प्रेम केलं आहे. सो मला हेही माहिती आहे की जर चूकभूल झाली तर डेफिनेटली ते सांभाळून घेतील, एवढं प्रेम आहे त्यांचं माझ्यावर आणि माझंही त्यांच्यावर, कारण कुठलीही भूमिका आपण त्यांच्या आशीर्वादाशिवाय नाही साकारू शकत असं मला नेहमी वाटतं. नक्कीच लोकांनी तेवढं प्रेम केल्याने इथून पुढेही करतील. पण आता तू लुकबद्दल बोललीस, सो किती लुक टेस्ट झाले तुझ्यावरती आणि कशाबद्दल, आणि आज तुमचं प्रोमो शूट होतं, सो इथं आल्यानंतरचा तुझा प्रवास कसा होता? आज बेसिकली माझा पहिला दिवस आहे आणि लुक टेस्ट जर तू म्हणशील तर आय थिंक 2-3 झाल्या, पण त्याही छोट्या अशा काही कारणांमुळे, म्हणजे पहिले कपड्यांमुळे त्यांना काहीतरी वेगळं डोक्यात होतं, सो त्याप्रमाणे त्यांना ते डिझाईन करायचं होतं. आजपर्यंत जे घडत आलं आहे तसंच ते असलं पाहिजे असंही नाही, त्याहून काहीतरी वेगळं लोकांना दाखवलं गेलं पाहिजे. म्हणजे एखादी फिल्म आपल्याला पटकन नागिण जर आपण म्हटलं तर नगिना ही पटकन डोक्यात येणारी फिल्म आहे, पण कॉपी नाही करायची, काहीतरी वेगळं करायचं हे डोक्यात होतं आणि तो लुक आपण आपल्या ऑडियन्ससाठी, म्हणजे झी मराठीच्या ऑडियन्ससाठी आपण जर तो लुक ठरवतो आहे तर तो तेवढाच ऑथेंटिकसुद्धा असला पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी डोक्यात घेतल्या गेल्या, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला गेला, त्यामुळे कुठेतरी ना ते लुक बघितल्यानंतर ओके ह्याच्यात हे करेक्शन्स आहेत, मग त्याच्यात ते अजून करेक्शन्स करूया असं म्हणत 3 झाल्या. पण तिसरी अगदीच अशी छोटीशी होती की चला लुकचे फोटोज पाठवायचे आहेत आणि मग अप्रुव्हल आल्यानंतर सुरू करू. सो असं आज झालं आणि आज फायनली शूटिंग सुरू झालं. लेन्स वापरायची याच्या आधी कधी? मी लेन्स फार नाही वापरलेत. मी ॲक्च्युली ज्या भूमिका केल्या त्याच्यासाठी ते गरजेचं नव्हते. एखाद्या फोटोशूटसाठी वगैरे मी वापरले असेल, पण काय की सवय असली तरीसुद्धा भूमिकेसाठी वापरले गेलेले पहिल्यांदाच मी हे लेन्सेस आहेत. आणि लेन्स कॅरी करणं या सगळ्या वातावरणामध्ये, कारण तुम्ही कुठे कुठे शूट करत असता, हे खूप कठीण गोष्ट आहे. ऑफकोर्स आहे, पण मी म्हटलं तसं की ह्या भूमिकेसाठी चॅलेंजेस खूप आहेत. म्हणजे आता हा जर पेहराव तुम्ही बघितला तर इट इज नॉट इझी डेली सोपसाठी एकतर तयार होण्यासाठी आणि त्याच गेटअपमध्ये दिवसभर बसून काम करण्यासाठी, कारण ह्याच्यातली जी भाषा आहे ती बोली भाषा नाही आहे आपली नेहमीची, त्यामुळे तिथे किंवा मी म्हणाले तसं तयारी करण्यासाठी या सगळ्यासाठीचा लागणारा वेळ, या कॉस्ट्युममध्ये दिवसभर बसून राहणं हे त्यात एक वेगळं चॅलेंज आहे. पण अर्थात मी म्हणाले तसं की
वेगळी भूमिका करायला मिळणं डेली सोपसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आय थिंक आय एम ब्लेस्ड की अगेन आय एम अ पार्ट ऑफ दिस शो. आणि आयरिस सारखं प्रोडक्शन आहे, झी मराठीसारखं चॅनल आहे, वेगळी भूमिका आहे. ह्याहून आय थिंक कुठला कलाकार काय एक्स्ट्रा मागेल. पण आता नागिन पूर्ण तयार झाली आहे, कोणाला जाऊन रचणार आहे नागिन? नाही, ॲक्च्युली तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल ह्याच्या मागची गोष्ट, किंवा तुम्हाला आत्ता हळूहळू लक्षातही आलेली असेल. बदला घ्यायला आली आहे, पण कोणाचा आणि का हे तुम्हाला सिरियल बघितल्यानंतरच कळणार आहे. सो मी आत्ता फक्त लुक तुमच्यासाठी हा रिव्हील झाला आहे, किंवा तुम्हाला इथपर्यंत कळलं आहे. पण याची मजा जर घ्यायची असेल तर प्लीज तुम्ही सिरियल बघा, तुम्हाला अजून त्यातल्या सगळ्या गोष्टी, त्यातलं सगळं गूढ कळणार आहे. मालिकेमध्ये मी तुझा वेगळी भूमिका बघतो आहे. आयुष्यातही एक वेगळ्या भूमिकेत तू आत्ता आहेस, त्या भूमिकेकडे कसं बघतेस? खूप सुंदर फेज आहे खरं तर माझ्या लाईफमधली आत्ता, आणि छान पीसफुल आणि फार एका छान सुंदर फेजमध्ये आहे. तर मी अनुभवती आहे आणि मी आय एम बिईंग प्रेझेंट इन द मोमेंट, एवढंच मी सांगेन. पीयूषबद्दल काय सांगशील? येस, ऑफकोर्स आय एम ब्लेस्ड अगेन की मला खूप छान जोडीदार मिळाला आहे. आणि आपण म्हणतो तसं की लग्नानंतर काम सुरू करायचं आहे, इमिडिएटली मी काम सुरू केलं. म्हणजे लिटरली माझ्या पायावरची मेहंदीसुद्धा गेली नव्हती, आज सतत एक मेकअप लावून लपवण्यात येते ती मेहंदी. पण यावरूनच कळतं की तू खूप सपोर्टिव्ह आहे. काम सुरू केलंस तेही नागिणीची भूमिका. हो, खरं तर म्हणजे माझ्यासाठी मी म्हणाले तसं की काहीतरी वेगळं होतं, पण लग्न झाल्या झाल्या ही भूमिका येणं किंवा विचारलं जाणं ही पण माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. तर ऑफकोर्स पहिले आपण विचारतो, आपण सांगतो की अरे असं असं आहे, काम सुरू करायचं आहे, करू का आत्ता इमिडिएटली? तर त्याचं असं झालं, काम सुरू करायचं आहे म्हणजे काम सुरू करायचंच आहे, कर तू, तुझं करिअर कुठे थांबत नाही. आणि बेसिकली खूप लिबरल आहे तो आणि मी दोघंही, तर त्यामुळे कुठेही लग्न झालं आहे म्हणून गोष्टी बदलल्या आहेत आमच्यासाठी असं कुठेही नाही आहे. इनफॅक्ट आमचं हेच म्हणणं आहे की लाईफ जसं छान होतं तसंच छान चालू राहिलं पाहिजे. फक्त गळ्यात मंगळसूत्र एवढाच डिफरन्स आहे, बाकी आमचं रिलेशन होतं तसंच खूप गोड आणि छान आहे. लाईफ पार्टनर म्हणून तुझ्या काहीतरी अपेक्षा असेल, अर्थात प्रत्येक मुलीच्या असतात, सो त्या तुझ्या काय अपेक्षा होत्या? आणि इतकं झटपट लग्न केलं की आम्हाला शॉक बसला, म्हणजे फक्त आम्हालाच नाही तुझ्या सगळ्या चाहत्यांना तो शॉक बसला, इतकं झटपट आणि हे का, कशासाठी? नाही, झटपट नव्हतं ॲक्च्युली, एवढंच की मला पर्सनली आजपर्यंत जर कोणी बघितलं असेल तर इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा माझं खूप तसं प्रायव्हेट आहे. म्हणजे मला जितक्या गोष्टी काय म्हणतो आपण त्याला सोशल मीडियावर टाका, म्हणजे मला जितकं वाटतं की लोकांनी बघावं किंवा जितकं दिसावं तेवढंच, बाकी मी खूप प्रायव्हेट आहे माझ्या पर्सनल आयुष्याच्या बाबतीत. आणि मी काही गोष्टींमध्ये फार बिलीव्ह करणारी आहे, किंवा पीयूषसुद्धा. सो आमचं असं होतं की जे आहे ते आमचे फॅमिली फ्रेंड्स, आमची फॅमिली, आमचे खूप जवळचे फ्रेंड्स असे सगळेजण होते. त्यामुळे फक्त एवढंच की आम्ही ते सोशल मीडियावर टाकलं नव्हतं, एवढाच फरक होता. बाकी आमच्या सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या. इनफॅक्ट या गोष्टी घडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आमच्या घरी सांगितलं, म्हणजे त्यांनी त्याच्या आईवडिलांना आणि मी माझ्या आईवडिलांना. त्यामुळे कुठेही मला असं वाटत नाही की हे खूप प्रायव्हेट ठेवलं गेलं, पण जनरली पण मी माझं पर्सनल लाईफ कधी. आई बाबांची काय रिएक्शन होती? आई बाबा खूप खुश होते आणि आजही ते खूप खुश आहेत, प्रश्नच नाही. म्हणजे एका मुलीच्या आईवडिलांना दुसरं काय हवं असतं की चांगला जोडीदार मिळणं. सो आई बाबा फारच खुश होते. खरंच तुझ्या दोन्ही भूमिकांसाठी मनापासून शुभेच्छा, ऑल द बेस्ट. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.